आत्ता तुम्ही त्याला याला असं जे बोलताय त्यावरून एक नवीन विषय आलेला आहे की छगन भुजबळ असं म्हणतायत की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, पण मीच विरोधक असल्याचं चित्र रंगवलं जात आहे. 24 डिसेंबर रोजी मला गोळी घालून ठार मारले जाऊ शकते असा पोलिसांकडे रिपोर्ट आहे आणि झुंडशाहीला त्यांचा विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता अन्यायाचं बघा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात त्याला जर तो झुंडेशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत याचं लक्षात येईल. आणि त्याला कोण गोळी आणि ते कशाला कोण खराब करेल हात असतात तो काय असा. आणि त्याला चित्र रंगवलं म्हणजे मी जातीवादी म्हणून कोण आहे तू, कोण आहे जातीवादी नाही तर कोण तू, धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोर गरीब लोक आहेत त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट करून तो करत नाही, तिथं तुझा जातीवाद. ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं, तुझ्या लोकांना तू खाऊ दिलं नाही, तिथं तुझा तूचा अन्याय जातीवाद केला. मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो, तिथं जातीवाद तूच करतो. सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच, कुराडीची कोयत्याची भाषा तोच करायची, पाये तोडायची भाषा तोच करायची, करायला बी लावायची, आंदोलन गावा गावात उभा करायला लावायची तोच करायला लावायची, परत म्हणायचं मी द्विषी नाहीये. आणि तुला कोण गोळी मारेन कशाला, इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत. आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही, आरक्षण घेतो तर आम्ही 100%, तुला काहीच करायची गरज नाही. आणि कोणचा पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे त्याला गोळी मारणार? पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाही, हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाही, बळत त्याला करून हवायची सवय लागलेली घेणं देणं, त्याला काही गरज आहे असलं काही सांगायची? याला पटावून बोलत कोणकडे त्याला काय, हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे? तू त्याच गोळ्यातून आलेला आहे, तुला खायला कोण गोळ्या? आणि ते भाषा काय शिकतो तू या जवानीचे आम्हाला? आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं, उगच काय सांगत. आम्ही सांगितलं का नाशिक मध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले? आम्ही सांगितले का आम्ही हाताळले? हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला? जळगावला काय झालं? आम्ही हाताळलं काय प्रशासनाला नाही का देता आला? पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला? वाशिमला काय झालं? पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही त्यात आलं का? आम्ही तू यासारखं बोंबलत नाही जीवा धोका भेटण्यात आहे मरायला. हिंगोली हिंगोली हिंगोलीत काय घडलं? आम्हीच हाताळलं तो यासारखं असे करलो नाही. आम्ही म्हणलो तो आमच्या जीवाला धोका इथं अशी अशी गोष्ट होती, ती संशयास्पद आहे का? कशी होती तपासली का? आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट? आम्ही म्हणतो का आम्हाला गरज नाही, हे खरं आहे का खोटं आहे तुम्ही तपासा, खोटं असलं तर सोडून द्या, खरं असलं तर द्या रिपोर्ट. दिला का रिपोर्ट आमच्या जीवाला धोका आहे म्हणून पोलिसांनी? मग का नाही दिला? काही काही जिल्ह्यात 24 वाजता सांगणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार, काय धोका आहे काय त्या त्या वेळेस घडलं ना आम्ही बघितलं ते आम्ही 24 वाजता सांगू, तोवर आम्हाला काही अडचण नाही, काही वध बी नाही, आणि आम्ही कशाला भेद बी नाही.